टेप प्युअर पाणी सर 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 फोटो फोटो तर नाही चालत आहे तुम्हाला इथेनॉल आणि पाणी आहे पाणी पंप बदनाम करण्यासाठी लोक इकडे पाणी आणतात आम्हाला पेट्रोलमध्ये पाणी मिक्स करून विक्री केलेली तसे आम्ही त्यांना प्रत्येक नोझलवरती चेक करून दाखवले आमच्या प्रॉडक्टमध्ये कोणत्याही प्रकारे पाणी उपलब्ध नाहीये मग त्यांनी आणलेले याच्यात त्यांच्या गाड्यामुळे आमच्या पंपामुळे नाही त्यांच्या गाडीमध्ये मॉइश्चर साचलं असेल औस निर्माण झाली असेल की त्याच्यात गेल्यानंतर ते इथेनॉल आणि पेट्रोल हे दोघं घटक वेगळे झाले असतील केमिकल प्रोसेसमुळे त्याच्यामुळे त्यांच्या गाड्यांना त्रास झालेला आहे. आता कालपासून आमच्याकडे 7 ते 8 हजार गाड्यांनी पेट्रोल भरलेले आहे परंतु कुणालाही त्रास झालेला नाहीये. आता कालच्या पावसामुळे ब्लॅक होडच्या गाड्यांना त्रास आले. आज सकाळपासून पण 1700 गाड्यांनी पेट्रोल भरलेले आहे त्याच्यातून हे काही 5-7-10 कस्टमर्सला प्रॉब्लेम आलेला आहे. त्यांच्या गाड्या एकदा पावसात उभे असतील पाणी पूर्वीपासून त्यांच्या टाकीत गेलं असेल किंवा झाकणाला औस आल्यामुळे तर पाणी त्याच्यात गेलं असेल म्हणून त्याने पेट्रोलमध्ये दोन घटकाने मिळून पेट्रोल येत असतो त्याच्यात इथेनॉल आणि MS दोघं मिळून एक घटक तयार होतो त्याच्यात जर पाणी लागलं तर ते दोघं घटकला वेगळे करून देतो त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे. त्यांच्या वाहनांमुळे त्रास झालेला आहे पेट्रोल पंपच्या प्रॉडक्टमुळे हा त्रास उद्भवलेला नाही. पाणी आहे की इसमें पाणी बोलो पाणी का ग्लास आपण कलर चेंज कर दिया उसका कलर चेंज हुआ क्या अभी इसके अंदर में डाल भर दे भर दे. गाड़ी में कौन सी इसमें से डाले थे उसमें से डालो वो लड़की का है वो लड़की कौन सा नोजल था उसमें डालो गाड़ी के सीधे चलेगा मॉइस्चर के बोले उसके अंदर पानी गया गाड़ी का पानी ऊपर से पानी जब जाएगा उसमें तभी ये प्रॉब्लम होता है. ये देखो दोनों सेपरेट हो गए अब ये दोनों सेपरेट हो गए खराब होगा उसका था काय तो किसका लक्षात आलाय गाडी पुढे चालत नव्हती 1 किलोमीटर गेल्यावर मग तिथं मला समजलं काहीतरी झालेलं आहे बा मिस्टेक ते मग मी इथे पेट्रोल काढलं ते म्हणजे पाणी निघालं इथं जेवढं ज्यांनी टाकलं असे सर्वांचं झालेलं आहे. आ जाओ.